सकाळ सकाळ शुभ सकाळ. कस काय मंडळी, मजेत ना उभी? हा मजेत. तुम्ही सगळ्यांनी पडघ्याचा व्लॉग म्हणजे आमच्या गावचं घर या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद दिला, त्यासाठी मनापासून धन्यवाद. ओवी पुन्हा मागे लागली होती गावी जाण्यासाठी, म्हणून आम्ही आता पुन्हा निघालो आहोत गावी जाण्यासाठी. आणि गावी घटस्थापना घड बसवली आहेत, सो त्यामुळे मी आता प्रसादासाठी लाडू घेते. आणि ओवी तुला काय खायचंय? पिझ्झा खायचा ओवीला. पिझ्झा, ठीक आहे. मग आज संध्याकाळचा आमचा प्लॅन आहे, काय बनवूया आपण घरी? पिझ्झा. ठीक आहे, मग मी आता पिझ्झाचं सामान घेते आणि ओवीसाठी अजून काहीतरी खाऊ घेते. चला आता मी दुकानात जाते. अजून काय? आईस्क्रीम. बापरे, अजून इथे आईस्क्रीम पण पाहिजे. आणि अजून मी आता थोड्या वेळ थांबली ना का, तिचं एक अपेक्षा तिच्या वाढत जातील. सो बेटर आहे मी पटकन जाऊन घेऊन येते सामान. आता मी दुकानात आली आहे. सगळ्यात अगोदर तर लाडू आहेत का? लाडू द्या. आता मी जनता स्वीट्समध्ये आहे, पालघरचं खूप जुनं दुकान आहे. यांचं लक्ष्मी स्वीट पण आहे, जनता स्वीट पण आहे. आणि पिझ्झाचं सामान आहे का? ओरेगानो, चिली फ्लेक्स, ते सगळं आहे का इथे? ठीक आहे, मग ते द्या मला. काळो घेतोय, तुम्हाला माझा चेहरा दिसत नाही आहे का? हा, दिसेल आता. चीज आहे? चीज, हा चीज द्या. पिझ्झासाठीचं अर्ध सामान घेतलेलं आहे आणि अर्ध इकडे नाही आहे. मग आता ह्यांच्या दुसऱ्या दुकानात जावं लागेल अर्ध सामान घ्यायला. किती झाले? 1031. थांबा, मी ह्याला सांगते पेटीएमने करायला. हा ओवी तिकडे सर, 1031 बिल झालं ना, आता मग ओवीचे बाबा जाऊन करून येतील पेटीएमने. अजून वेळ नाही घ्यायची टीव्ही साठी. काय झालं बेटा, काय झालं? उठ ना मा. अले पाय हिचा कशा अलग लाले बाबा, हे पोरग हे काय ना काय कळत नाही. मग 2 मिनिटं थांब ना, मला परत उतरायचंय. मला नको थकतो. काय लाजते, काय मुरडतेय, काय लाजतेय? सोन थांब ना, मास्क काढते ना, मला गरम होत आहे. सोनिया, उठ उठ उठ. अगं ब्रेक लागलं, उठ धमडे. चालू असा बोलीच. हा बघा, जहां मैं जाती हूँ वही चले आते हो, असा हा माझ्या मागे मागे येतो नुसता बोलगा. आता इथे परत भेटला. आम्ही निघालोय गावी जायला आणि हा परत भेटला. प्रतीक, ओवीला पिझ्झा खायचा, बनवशील का? कोणता? मग चुलीवरचा की गॅसवरचा? मागच्या आमच्या डोळे असे धुऱ्याने असे गोल मटर झाले होते लाल लाल. आणि आज आम्ही गॅसवरचाच पिझ्झा बनवणार, पनीरवाला, व्हेज पिझ्झा. प्रतीक, मका नाही भेटला, मका घेऊन येताना बघतो. भोईसरला भेटला आणतो. असा कोवळा कोवळा असेल ना तुम्हाला, म्हणजे थोडी जास्तच आहे. मग आपण थोडीशी शिजवून पण खाऊ, बरोबर की नाही? खिडकी विंडो सीट मिळवली आहे ओवीने, विंडो सीट. आणि आता बसली, आता तिच्या मनाला अशी शांतता भेटली असेल. आता मी पालघर स्टेशनवरून पडघ्याला जाते आणि तुम्हाला मी आमच्या पालघरच्या इकडचं स्टेशनचा रस्ता दाखवते. जरा बघा तुम्हाला कुठे इथे कोरोना बिरोना काही दिसतंय का? मला तर नाही दिसत. या मुलीला काहीच नाही दिसत. कोरोना दादा आहे का दादी आहे का? कोरोना दादा. आणि आता नेहमीप्रमाणे आम्ही आमच्या फाटकामध्ये थांबलेलो आहोत. फाटक बंद आहे, ट्रेनची वाट बघतोय आम्ही. काय उभी? आणि खाऊ घेतलेलं आहे आईंच्या साठी, ओवीच्या साठी. ओवी काय काय खाऊ घेतलं आपण माहितीये का तुला? काय केवडूसा? केवडूसा म्हणजे ह्याचा अर्थ हा आहे की ओवी तो खाऊ नाही खाणार आहे, फक्त मम्माच खाणार आहे तो खाऊ. Hey,
लगता है ये फोटो खुल जाएगा। खुल गया, चलो। मजा आया आपको? हाँ। बहुत मजा आया। हाँ, दो ट्रेन आए थे। दो ट्रेन आए थे। आणि आता मी पडघ्याला पोहोचलो आहोत आणि ओवी ने पहिला गॉगल लावून घेतला। ओवी जरा तुझा गॉगल दाखव। ता नखरा करेल ना तेवढी थोडी। गुंडे मी इकडे आहे मी थी। चष्मा लावू? ओवी बघू जरा इथे दाखव सगळ्यांना। वाह वाह, एकदम हिरो दिसतेस। गोव्याला चालली आहेस का तू? आई तुम्ही जशी डाळ बनवली तिखट तिखट आंबट तिखट डाळ बनवली। आज कल्याणी पण व्हिडिओ माझा बघून बघून तिखट डाळ बनवलेली आहे। अच्छा चिंच अजून बाकी आहे का दाखव? हा असे अशी पूर्ण हे कम घे त्याला मिक्स करून घ्या नीट। वा शिकली शिकली पोरगी शिकली प्रगती झाली। आणि हा खाऊ आणलाय आता भरपूर आणला खाऊ। सगळी बिस्किट खाऊ सगळं लागतो ना गावात असल्यानंतर तसं। आणि माझं सगळ्यात जास्त आवडीची गोष्ट म्हणजे हे आहे मलाई सँडविच। आणि ओवीचे बाबा बोलले का घरातून निघताना पहिले मलाई सँडविच खा आणि त्याच्यानंतरच नाही। ओवी माझ्या पोटात होती ना मी खूप मलाई सँडविच खायची आणि माझं शुगर वाढलं होतं आणि म्हणून मला डॉक्टर बोलायचे तुम्ही गोड खाऊ नका तुम्ही गोड खाऊ नका। आणि तरीही मी हो हो बोलायची आणि आवरायसारखी दुसऱ्या दिवशी परत सकाळी उठून एक मोतीचूरचा लाडू आणि एक मलाई सँडविच खायचीच खायची। मी खूप गोड खाल्लं ओवी पोटात असताना खूप असं पण मी गोडच खाते आणि ती पोटात असताना तर मी खूपच गोड खायची। कल्याणी छोलेची भाजी केली आहे कल्याणीने। कशाची कल्याणी? छोले छोलेची भाजी केली आहे कल्याणीने छोलेची। आई खाऊ मलाई सँडविच एकदम फ्रेश आहे ना। रंजिता गेली आता बघते काय काय आणलंय रंजिताने। हे काय? भोपळी मिरची। हा पिझ्झा, हा संध्याकाळी पिझ्झा बनवायचा आहे। ही बिस्किट पण माझ्यासाठी असते। दूध आहे, हे दही आणलं आहे, हे पण माझ्यासाठीच असेल। आणि हे बिस्किट पुडे, मला चहाच्या टायमाला बिस्किट लागते त्यासाठी बिस्किट पुडे आणले। हे आज ना देवीला प्रसाद द्यायचा आहे त्यासाठी लाडू आणले 1.25 किलो आणले। आणि ही वेणी हे आज देवीला द्यायचं आहे ते फ्रीजमध्ये ठेवते। संध्याकाळी रोहन जाईल ना आरतीला तेव्हा मग त्याच्याकडे पाठवून देईल। काकडी तुला ठेवली होती तर तू काकडी खाल्लीच नाही। बाबांच्या डोक्यावर बसली आहे हे बघा मजा येते मला। नारळ नारळ नाही
बघा आमच्या चिंचाला केवढा सारा चिंचा आलाय. हे ना भात आहे जे आपण खातो ना ते भात आहे. भाताच आपण व्हिडिओ दाखवली होती ते. तू आली होती ना शेतावर. माझ्या शेत आवडलं ना प्रणिती. मी आणि ओवी सेम. मी आणि मम्मा सेम सेम. मी आणि ओवी सेम सेम. मी आणि आठा सेम सेम. मी आणि मम्मा सेम सेम. आता एक फोटो करा. कसे दिसतो आम्ही? आम्ही कसे दिसतो? मी सकाळी तुमच्याशी बोलण्याप्रमाणे फायनली प्रतीक आज पिझ्झा बनवतोय. वेज पिझ्झा. आता प्रतीकने शिमला कॅप्सिकम आणि ऑनियन टाकलेला आहे आणि आता मीठ टाकत आहे जेणेकरून ते लवकर शिजेल. आणि हे थोडस कॅप्सिकम आणि कांदा फ्राय केलेला आता टोपामध्ये काढून घेतो. हे पनीरचे छोटे छोटे कट करून ठेवले आहेत तुकडे. आता हे तुकडे मी थोडी थोडी करून तेलात सोडते. ऍक्च्युली हे असे थोडेसे असे फ्राय करून घ्यायचे. पनीर फ्राय करताना त्याच्यामध्ये थोडस मीठ टाकायचंय. अगदी थोडस हा आता हे सगळं मिक्स करून घेतलंय. याच्यामध्ये मी टाकतो ऑरेगानो, थोडासा चिली फ्लेक्स, पिझ्झा सॉस, हा पिझ्झा पास्ता सॉस, हे मायोनीज, थोडासा टोमॅटो केचप, ते मिक्स करा जरा. आता आपण पिझ्झा तयार करतोय. आता आपण घेतला पिझ्झा बेस, आपण त्यात लावणार पिझ्झा सॉस.
थोडीशी मायोनीज टेस्टसाठी बघा मायोनीज. थोडस टोमॅटो केचप बस थोडस चीज बस. आपण तो मसाला रेडी केला होता पिझ्झासाठी. ऑरेगानो टेस्टसाठी चिली फ्लेक्स वरतून टाकू आपण चीज. थोडे वरतून आपण परत टाकू ऑरेगानो थोडं चिली फ्लेक्स थोडं तेल टाकू पण त्याच्यावरती. पॅन गरम करून घ्या आपण तेल टाकायच्यावरती. तेल टाकलं आहे आता आपण पिझ्झा ह्याच्यावर ठेवून देऊ आणि वरतून हे झाकण लावून ठेवू. गॅस स्लो ठेवून द्यायचा. पहिला पिझ्झा अजून गॅसवर आहे तो तयारच होत आहे काय प्रतीक आणि दुसऱ्या पिझ्झाची तयारी चालू आहे आणि कल्याणी काय करते ते आता बघूया. कल्याणी कल्याणीने आज साडी घातली आहे. कल्याणी जरा दाखव ना तुझी साडी. उभी राहा बरं. बघितलीत का कल्याणीची तयारी आणि तिने वरचा पफ काढून टाकलाय बरं का. आणि मी आणि माझ्या ओवीने आम्ही सेम सेम ड्रेस घातलेला आहे बनवून. आणि शेफ प्रतीकचा पहिला पिझ्झा तयार झाला आहे. नाही एक तयार झाला बेटा एक बाकी. शेफ प्रतीक तयार झालाय का तुमचा पिझ्झा? हो गावती शेफ तयार झाले का पिझ्झा? गावती शेफ हे बघ जरा काय बोलली तू चाचू. गावती शेफ तयार झाले का पिझ्झा? यस. काय थंड होईल गरम गरम काय काय थंड होईल गरम पिझ्झा. पाणी काय गरम आहे तुझं? आणि पहिला पिझ्झा प्रतीकने ओवी साठी आणलाय. आता आपण ओवीचे एक्सप्रेशन बघायचे आहेत खाताना. धावत गेली बघ कसे कसं लागलं तुला? तुला मला बघायला लागले जे बघ मी बघू. अरे दे रे थोडीशी मदत कर. आज मी एकटा करणार आहे. तुम्ही नेहमी सगळे बोलता मला. अरे मी नाही सांगणार कोणाला. तुम्ही नेहमी सगळे बोलतात. अरे मी नाही सांगणार कोणाला. आज मी एकटा करणार. अरे अरे बाबा खरंच काय सांगणार कोणाला. दे दे थोडी मदत करते दे. एवढी मेहनत तू करूस तो गॅस वाया जातोय. गरम आहे ना गॅस बंद कर. ह्याच्यावर दे असा ए शाबास. ओके थोडं मॅनेज देऊ. आई हा खाली पडे नाही. हा मस्त झालं एकदम मस्त. नाही काहीच नाही खाली आहे. हा बघा माझ्या नवऱ्याने मला करपलेलं खायला दिलं. नवरा पण करपलेला खातो बघ. ये ना बेटा. अरे घे गोंडा का तोंडात तोंडात आहे तोंडात. आता आमचं एक्स्ट्रा पनीर. हा माझ्या ओवीला तिला पनीर असं आवडतं खायला. गावठी शेफची गावठी रेसिपी. मला आता कपडे बदलव भरपूर बरं वाटते. एवढे
मम्मा यस मिता अरे हे बघा ह्याचा हा ऍक्च्युअल अवतार आहे ओवीचा हा दिस इज कॉल्ड ओवी हा ओवीचा ऍक्च्युअल अवतार आहे तिला असंच आवडतं आम्ही लग्न कार्यातही गेलो ना की एक बनियन घेऊन जातो एक चड्डी घेऊन जातो असा बरमोडा कारण तिला किती साथ शिंगार घातला असेल तर तो जास्तीत जास्त एक तासभर म्हणजे अगदी रडून तडून ती एक तास ठेवते त्याच्यानंतर ती म्हणणार मम्मा हे काढ मग ते काढायचे आणि तिचं बनियन आणि पॅन्ट चढवायचे मग ती तशीच अख्खा मंडपभर फिरत राहणार लग्नाच्या आणि हा ओवीचा पनीर पिझ्झा आलेला आहे प्रतीकने बनवलेला पिझ्झा खाण्यासाठी स्पेशल गेस्ट आलेले आहेत आमच्याकडे आज मिस्टर भावेश पाटील आणि त्यांची वाईफ भारती पाटील यस मस्त एक नंबर तुम्ही बोलली असं तर ओवी बाबांना पनीर भरते आणि पनीरचा आणि बाबांचा काय लांब लांबचा आता वाजलेत रात्रीचे 11 आणि मी सकाळी 5 वाजता उठलेली आहे आणि माझे डोळे बघा कसे झालेत ते आणि ओवीची एनर्जी स्टील आहे खूप भारी अशी की ती रात्रभर जाऊ शकते पण माझी एनर्जी नाही आहे का मी रात्रभर तिच्यावर जाऊ शकते कारण की ती आरामात 10 वाजता 10:30 वाजता उठते आणि माझा 4:15 ते 5:30 ठोका असतो उठण्याचा ही बघा ही जी तुम्ही म्हणतात ना तुमची लाडकी ओवी ही लाडकी ओवी ना जेव्हा जेव्हा मी कॅमेरा आणते ना बोलण्यासाठी ती ऐकत नाही बघा तुम्ही सांगा तिला बोल नाही बोल मग तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आमचा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि बाय बाय हा मला ख्याल जायचं बोल अरे पटकन छान छान कमेंट करायला सांग ना तुझ्यासाठी छान छान कमेंट एंड ऑलवेज